हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी। ठाकरे गटाच्या आमदार अपात्रतेबाबत आज विधानसभा अध्यक्षांसमोर पुन्हा एकदा सुनावणी, विधान भवनात दुपारी 4 वाजता सुनावणी होणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढील आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर, आमदार अपात्रतेसंदर्भात महाधिवक्ता तुषार मेहतांची भेट घेण्याची शक्यता। पुण्यामध्ये दंगल घडवून आणण्यासाठी नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकरांची चिथावणी, मीरा बोरबणकरांचा खळबळजनक दावा। मराठा आरक्षणासंदर्भातील पुरावे 30 ऑक्टोबर पर्यंत सादर करा, मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांना शिंदे समितीचे आदेश। समितीचं काम बंद करा, 24 तारखेला आरक्षण द्या, नाहीतर पुढचं आंदोलन सरकारला झेपणार नाही, जरांगेंचा इशारा। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये आज मनोज जरांगेंची सभा, 100 एकर जागेवर सभेची तगडी तयारी। मुंबईतील उड्डाणपुलावर फास लावून जालन्यातील सुनील कावळेंनी आयुष्य संपवलं, आधी मराठा आरक्षण मगच इलेक्शन, सुसाईड नोटमध्ये उल्लेख। बलिदान वाया जाणार नाही जरांगेंची भावना, तर खचून जाऊन लढाई अर्ध्यावर सोडू नका, विनोद पाटलांचं आवाहन। ड्रग्ज प्रकरणाविरोधात नाशकात आज ठाकरे गटाचा मोर्चा, संजय राऊत सहभागी होणार, तर विद्यार्थी शिक्षक मोर्चात सहभागी झाल्यास कारवाई होणार, शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश। ड्रग्ज प्रकरणातील अंधारेंच्या आरोपांवर भुसे आणि देसाईंकडून अब्रो नुकसानीची नोटीस, तर माफी सोडा, एक शब्दही मागे घेणार नाही, अंधारे आपल्या वक्तव्यावर ठाम। ससूनमधून फरार होण्याचा ललित पाटीलचा नियोजित कट, प्रज्ञा आणि अर्चना या मैत्रिणींसह सुरू होतं प्लॅनिंग, दोघींना 25 लाख रुपये दिल्याचा पोलिसांचा आरोप। सोबत असणाऱ्या गुंडा आणि माफियांची फडणवीस बाजू घेतायत, राज्य सरकारही नशेच्या बाजारात गुंतलंय का? आजूबाजूच्या नशेबाजांमुळे फडणवीसांची गती गुंग झाली, संजय राऊतांचा हल्लाबोल। मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर संजय शिरसाटांची गाडी पोलिसांनी अडवली, गाडी अडवल्यानंतर शिरसाट आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। पुण्यात आज मनसेचा मेळावा, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मार्गदर्शन करणार। अजित पवारांवर आधी भ्रष्टाचाराचे आरोप, मग सरकारमध्ये सामील, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भाजपवर टीका। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक, मोदी 5 राज्यांच्या विधानसभेसाठीचे उमेदवार ठरवणार, फडणवीसही बैठकीत हजर राहण्याची शक्यता। बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीच्या शतकासह टीम इंडियाचा विजयी चौकार, भारताकडून बांगलादेशचा 7 विकेट्सनी पराभव। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी।